हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज आपण नवरात्रीच्या पांढऱ्या कलरबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पांढरा कलर हा एकदम शुद्ध मानला जातो आणि हा मेंटल क्लॅरिटीचा निदर्शक आहे। यामुळे सुरुवात आणि नवनिर्माणाची प्रक्रिया ची फीलिंग येते। विचारांना आणि क्रियाकलापांना शुद्ध करण्यासाठी एनकरेजमेंट मिळते आणि उत्तेजना मिळते। या रंगामुळे प्युरिटी, क्लॅरिटी आणि इनोसन्स निर्माण होतो। हा रंग शुद्धता, पवित्रता, प्रकाश, चांगलेपणा, दैवी प्रकाश, सुरक्षितता, प्रकाशितता आणि बुद्धिमत्ता दर्शवतो। वेस्टर्न कल्चरमध्ये नववधूला पांढरा ड्रेस घातलेला असतो आणि आपल्याकडे पण कफन जे असतं ते व्हाईट कलरचं असतं। खाण्याच्या पदार्थांमध्ये कोबी, पत्ताकोबी, लसूण, कांदा, मशरूम, बटाटा, मुळा, पनीर, सीताफळ, केळी, तांदूळ हे पदार्थ पांढऱ्या कलरचे असतात। कोबीसारख्या भाज्या ह्या क्रुशिफेरस व्हेजिटेबल्स असतात, यामुळे हाडे मजबूत राहतात आणि कॅन्सरसुद्धा दूर राहतो। यामध्ये सल्फोराफॅन नावाचं अँटी कॅन्सर कंपाऊंडसुद्धा असतं। लसूण आणि कांद्यामध्ये ॲलिसिन, क्वेरसेटिन हे कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी उपयोगी ठरतात। मुळ्याची किसून दही घालून कोशिंबीर बनवतात आणि हुई खूप टेस्टी अशी लागते। पांढरे स्वच्छ असे नारळ तर हे पृथ्वीतलावरील अमृतच आहे, यामुळे बरेचसे विकार कमी होतात। हे गुणांनी थंड असतं। याची प्रामुख्याने चटणी बनवली जाते आणि खोबरं हे खूप रेसिपींमध्ये वापरलं जातं। जेवणासाठी मी पांढऱ्या भोपळ्याची भाजी बनवलेली आहे आणि सोबत साखर घालून दही घेतलेलं आहे। भाजीत हळद असल्यामुळे भाजी पिवळ्या कलरची दिसते। संध्याकाळी आपण जेवणासाठी सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी आपण बनवूया। यासाठी मी तापवलेल्या दुधाच्या वरची साय काढलेली आहे आणि त्यामध्ये 2-3 चमचे दूध पावडर घातलेली आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर सीताफळाच्या बिया बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि त्यातील गर साईडला केलेला आहे। यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण दूध आटवूनसुद्धा घेऊ शकतो। ज्याप्रमाणे आपण बासुंदी बनवतो त्याप्रमाणे आपण हे बनवू शकतो। आपण इथे इन्स्टंट बनवलेली आहे आणि त्यामध्ये सीताफळाचा गर आपण मिक्स केलेला आहे। यामध्ये आपण केळेसुद्धा मिक्स करून घालू शकतो। ज्याप्रमाणे आपण शिकरण करून खातो त्याप्रमाणेसुद्धा आपण हे बनवू शकतो। आणि मुख्य म्हणजे सीताफळ खाल्ल्याने बीपी पण नॉर्मल राहतं। अशा सर्व पांढऱ्या पदार्थांपैकी साखर, मैदा आणि मीठ जर सोडले तर सर्व बाकी पदार्थ हेल्दी आहेत। जरूर जरूर ट्राय करा। सीताफळ रबडीमध्ये आपण बदाम काप आणि चारोळी घातलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय। सीताफळ हे गुणांनी थंड असतं। हे गोड असल्यामुळे मूड फ्रेश राहतो आणि डोळे पण खूप छान राहतात। काही अँटी